आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा काठावरील जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा जबर किंमत मोजावी लागेल. धैर्यशील माने यांचा राज्य सरकारवर हल्ला बोल. पंचगंगा काठावरील जनतेच्या संतापाचा सरकारने अंत पाहू नये, अन्यथा सरकारला जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी राज्य सरकारला दिला. ते येळगुड येथे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा या मागणीसाठी करण्यात आलेल्या उपोषणात बोलत होते. ते पुढे म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषणामुळे लहान मुलांसह आबालवृद्ध जनता आणि जनावरांनाही जीवन जगणे नकोसे झाले आहे. त्यामुळे पंचगंगा नदी काठावरील जनता संतापली आहे. प्रदूषणामुळे हजारो जीव गेले आहेत, अजून किती बळी जाण्याची वाट पाहिली जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करून महाराष्ट्र सरकारला पंचगंगा नदी काठावरील जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊन सरकारला जबर किंमत मोजावी लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. यावेळी धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली. गेल्या अनेक वर्षापासून गंभीर आहे या प्रश्नाला योग्य दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून पंचगंगा काठच्या सर्वच ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन करवीर, शिरोळ, हातकणंगले या सगळ्या तालुक्यातल्या 40 ग्रामपंचायती वज्रमूठ बांधून या ठिकाणी ह्या आंदोलनामध्ये उतरले. प्रत्येक गावानं गाव बंद ठेवून उपोषण करून साखळी उपोषणानं शासनाला जाग आणायचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. पण अजूनही शासनाकडनं उदासीन भूमिकेमध्ये शासन या ठिकाणी आहे अशी परिस्थिती आज तरी ग्रामीण भागातल्या लोकांना दिसते. शासन फक्त शहर आणि ग्रामीण यामध्ये वाद लागल्यानंतरच लक्ष घालणार आहे का ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थानं जीवनमरणाचा प्रश्न असणारी, ज्याच्यामध्ये हजारो कॅन्सरचे पेशंट ह्या नदीकाठला या ठिकाणी बघतायत, लहान मुलांना कॅन्सर होतोय, रोज आरोग्याचा प्रश्न ग्रामीण भागातल्या लोकांना येतोय, आणि सांडपाणी पिण्याची वेळ, खान पाणी पिण्याची वेळ, मानवी मलमूत्र पिण्याची वेळ ज्या ग्रामीण भागातल्या जनतेवर येते, याच्यासाठी शासन उदासीन आहे. ही खऱ्या अर्थानं शोकांकिका आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आहे. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा या मागणीसाठी करण्यात आलेल्या उपोषणाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नेते धैर्यशील माने यांच्यासह येळगुड सहकार समूहाचे कार्यकारी संचालक सुजितसिंह मोहिते, जवाहरचे संचालक अण्णासाहेब गोटखिंडे, राजाराम बागल, सरपंच सुनीता हजारे, उपसरपंच शेवंता गोटखिंडे, संभाजीराव बागल, तुकाराम हनबर, राजेंद्र कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अमरसिंह बागल, सनी हनबर, विजय पाटील, चंद्रकांत वडर, चंद्रकांत कांबळे, कविता कांबळे, प्यारन मुल्लानी, सुगराबी पुजार पिंजारी, संगीता रोटे, कमल माळी यांच्यासह अनिल रोटे, विष्णू माळी, पोलीस पाटील, प्रकाश लोहार, रवींद्र घुनके आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी येळगुडहून सुनील घुनके.